आदर्श प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमधील उद्योजक मनोज आंग्रे आणि संतोष दलाल यांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श प्रतिष्ठानचा 18वा वर्धापन दिन पुरस्कार सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक प्राध्यापक अशोक चिटणीस, सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोकराव दुगाळे, यशस्वी उद्योजक दीपक मेजारी, वेडेकर मॅनेजमेंट कॉलेजचे संचालक नितीन जोशी, वैश्य सहकारी बँकेचे संचालक प्रदीप गांगण, ॲडव्होकेट विलास गांगण, कोकणस्थ वैश्य समाजाचे भाई शेट्टे, जागृती गांगण, मेघना थरवळ, रचना बागवे आणि अमित बागवे, दीपक शिंदे, आरती बनसोडे, नितीन बोरसे, संजय सावंत यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मनोज आंग्रे, संतोष दलाल, गणेश महाडेश्वर, संजय भट यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले.